नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान महाजन. आज आपण संयुक्त परीक्षेमधील इतिहास या घटकाविषयी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, याआधी आपण प्राचीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारत आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हे दोन्ही घटक अभ्यासले आहेत. ही दोन्ही व्हिडिओ समाधान महाजन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अवेलेबल आहेत. जी विद्यार्थी पहिल्यांदाच परीक्षेमध्ये अपियर होत आहेत त्यांना राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही परीक्षा आता आयोगानं तारखा या डिक्लेअर केल्या आहेत, त्यामुळे आपण सर्वजण अभ्यासाला लागलो असालच. तर राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी आणि 2 तासांसाठी 100 प्रश्न आपल्याला असतात, पण कंबाईनच्या परीक्षेमध्ये 1 तासामध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी असतात. दोन्ही परीक्षांमधील सगळ्यात महत्त्वाचा इतिहासाबद्दलचा फरक जर आपण पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते की राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे, पण संयुक्त परीक्षेमध्ये कंबाईनच्या परीक्षेमध्ये PSI ST IASO परीक्षेमध्ये फक्त आधुनिक भारताचा इतिहास हाच घटक त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणात अभ्यासाचा एरिया वाढतो त्या प्रमाणात संयुक्त परीक्षेचा अभ्यास करताना हा आपल्याला स्कोप कमी होतो. आपल्याला फक्त आधुनिक इंडिया आधुनिक भारतावरच आपल्याला फोकस करावा लागतो आणि त्यामुळे येथून जी काही येणारी मार्क आहेत त्याची संख्या वाढण्याची आपली दाट शक्यता असते जर आपण प्रॉपर पद्धतीनं या अभ्यासाचं नियोजन केलं तर. तर ते कशा पद्धतीनं करता येईल ते आपण बघूयात. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, 100 प्रश्नांपैकी प्रत्येक विषयाला 15 ते 16 प्रश्न हे विचारले जातात. 15 ते 16 प्रश्नांमध्ये इतिहास हा विषय देखील 15-16 प्रश्नांसाठी विचारला जातो. तर कंबाईनच्या परीक्षेमध्ये 15 ते 16 प्रश्न हे आधुनिक भारताच्या इतिहासावर इन्क्लुडिंग महाराष्ट्राच्या इतिहासावर असतात. तर त्यासाठी आता सगळ्यात प्रथम आपण कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न 2017 ते 2019 या कालावधीमध्ये विचारले गेले आहेत ते आपण पहिले पाहूयात. 2017 ते 2019 या 3 वर्षांच्या काळामध्ये जवळपास प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 15 प्रश्न, या अनुषंगाने जवळपास 45 प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. तर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची जी त्यांनी कोणत्या घटकावर नेमके विचारले गेले आहेत ते आपण बघूया. आता जर त्याचं बारकाईने आपण विश्लेषण केलं तर एक गोष्ट लक्षात येते की समाज सुधारकांवर आतापर्यंत जवळपास 14 प्रश्न विचारले गेलेले आहेत 45 पैकी. वृत्तपत्रांवर 5 प्रश्न आहेत. घटनात्मक सुधारणांवर 4 प्रश्न आहेत. 1857 उठावावर 4 प्रश्न आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर 3 प्रश्न आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांवर 3 प्रश्न आहेत. ब्रिटिश महसूल व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेशी रिलेटेड 2 प्रश्न आहेत. स्वातंत्र्य भारतावर 2 प्रश्न आहेत. पुस्तकांवर 2 प्रश्न आहेत. सांस्कृतिक जो इतिहास आहे त्याच्यावर 1 प्रश्न आहे. शेतकरी आंदोलनावर 1 प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जी स्वातंत्र्य चळवळ आपल्याला जे एक्सपेक्टेड असतं की ज्याच्यावर भरपूर सारे प्रश्न विचारावे त्याच्यावर एवढ्या 3 वर्षामध्ये आतापर्यंत 1 प्रश्न विचारला आहे. आणि जी रँडमली कुठल्याही याच्यावर विचारले जातात अशा प्रश्नांची संख्या ही 3 आहे. तर आता आपण जर बारकाईने बघितलं तर हे ज्या समाज सुधारकांवरचे जे 14 प्रश्न आपण आलेले आहेत असं म्हणतोय, तर या 14 प्रश्नांपैकी बरीच प्रश्न ही साधारणतः जर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे विस्तृत पद्धतीने समाज सुधारकांची नावं दिलेली आहेत त्यातली जी महत्त्वाची आहेत, फुले, शाहू, आंबेडकर, कर्वे, आगरकर, तर याच्यावरच्या प्रश्नांचा समावेश तर आहेतच, पण इतर अनेक व्यक्तींचा देखील यांनी समावेश केला आहे ज्याला आपण समाज सुधारकांच्या याच्यामध्ये टाकू शकतो किंवा महाराष्ट्रासाठी ज्या व्यक्तीचं कार्य महत्त्वाचं आहे अशा व्यक्तींवरचा हा प्रश्न आहे. या घटकाचा जर आपण चांगला अभ्यास केला तर येणारी यांची कंबाईनची जी मुख्य परीक्षा वेगवेगळी होते PSI ST IASO ची, तर या मुख्य परीक्षेसाठी देखील तो कामाला येतो. यातली बरीच प्रश्न हे अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, जसं की जन्मस्थळ आणि समाज सुधारकांचं जे जन्मस्थळ आहेत आणि त्यांची नावं यांच्या जोड्या लावा हा प्रश्न सर्व सरळ मागच्या वर्षी विचारला होता. पण काही प्रश्न जे असे आहेत की ती जरा खोलात जाऊन विचारली जातात, म्हणजे व्यक्ती हा समाजसुधारक असतो पण त्याच्याशी रिलेटेड दुसरं नाव आणि त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीचा तो प्रश्न असतो. म्हणजे उदाहरणार्थ सतीच्या चाल जे मालकमने बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी कोणी मदत केली, शाहू महाराजांनी जे नवीन शंकराचार्यांची नियुक्ती केली त्यांचं नाव काय होतं, किंवा खाडिलकर जे होते कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अनुयायी कोण होते,
यातली काही प्रश्न ही जराशी ऑफबीट आहेत, म्हणजे की विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद हा कोणत्या पुस्तकात आढळतो? पण एकूण जर आपण बघितलं तर यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर ही अभ्यास करून आपल्याला दिली जाता येतात. तर अशा पद्धतीनं कोणकोणत्या घटकावर कुठले कुठले प्रश्न विचारले गेले आहेत हे बघितल्यानंतर अजूनही काही घटक जसे आहेत की वृत्तपत्र, वृत्तपत्र या विषयावर सातत्याने प्रश्न विचारले जातात. वृत्तपत्रावर आत्तापर्यंत 3 वर्षात 5 ते 6 प्रश्न विचारले गेले आहेत. बरं, ही जी प्रश्न विचारले गेलेले आहेत हे प्रश्न हे सरळ सरळ वृत्तपत्र त्याचे संपादक आणि वर्ष असं न विचारता वृत्तपत्राशी रिलेटेड प्रश्न, म्हणजे एखादा लेख कुठल्या वर्तमानपत्रात प्रकाशित झाला आहे अशा पद्धतीचे देखील प्रश्न या ठिकाणी दिसतात. अजून एक महत्त्वाचा घटक येतो घटनात्मक सुधारणा. रेग्युलेटिंग ॲक्ट, पिट्स इंडिया ॲक्ट, चार्टर ॲक्ट आणि नंतरचे सर्व ॲक्ट हे यासाठी महत्त्वाचे जरी असले तरी आत्तापर्यंतच्या प्रश्नांचा ट्रेंड जर आपण पाहिला तर तो असा आहे की थेट तरतुदी यावर न विचारता या ॲक्टच्या अनुषंगाने प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण इतिहास मानतो, आधुनिक भारताच्या इतिहास अभ्यास करताना आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीला बरंच महत्त्व देतो, म्हणजे 1885 राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून जहाल मवाळ हे दोन गटांच्या निर्मितीनंतर 1920 असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि चलेजाव चळवळ इथपर्यंतचा जो काही लिनियर मोशन पद्धतीचा आपला इतिहास आहे तर ही जी भारतीय स्वातंत्र्य चळवळ आहे यामध्ये 2017 ते 2019 या 3 वर्षांमध्ये फक्त एकच प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे 3 वर्षात 15 अधिक 45 प्रश्नांपैकी फक्त एक प्रश्न हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर विचारला गेलेला आहे. त्यामुळे जर आपण व्यवस्थित हे लक्षात घेतलं की कुठल्या याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न आहेत तर आपण त्या त्या घटकांचा अभ्यास केला पाहिजे. दुसरी गोष्ट, अजूनही काही घटक असे आहेत की ज्याच्यावर प्रश्न विचारले गेले नाहीत, उदाहरणार्थ मुस्लिम लीग, कम्युनिस्ट पक्षाबद्दल, हिंदू महासभेबद्दल, आदिवासी आणि पर्यावरणीय चळवळीबद्दल, समाजसुधारकातील जे काही महत्त्वाचे फुलेशाह आंबेडकर आपण म्हणतो त्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर 2017 ते 2019 या 3 वर्षाच्या फक्त पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबद्दल आपण बोलतो आहोत. तर याच्यामध्ये ह्या घटकांवर प्रश्न विचारलेले नाहीत ते विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीचा ॲनालिसिस जसं आपण प्रीचं केलं त्या पद्धतीनं जर आपण पुन्हा एकदा PSI STI SO मुख्य परीक्षांचं जर ॲनालिसिस केलं आणि त्यातला इतिहास या विषय जर आपण पाहिला तर आपला अजूनही अभ्यास जास्त होतो. कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना आपण फक्त तेवढ्याच परीक्षेपुरतं जर मर्यादित राहिलो नाही आणि आयोगानं त्या विषयाबद्दल अजून दुसऱ्या कुठल्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले आहेत याचा जर बारकाईनं अभ्यास केला तर त्या विषयाचा एकूण आवाका आपल्या लक्षात येतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत आहोत. कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये आपण जसं पाहिलं की सिलॅबस हा आधुनिक भारताच्या इतिहासाचा आहे, तर आयोगाकडून ज्या ज्या परीक्षा घेतल्या जातात, आपण जर समजा आता जसं सांगितलं मी की PSI STI SO मुख्य परीक्षेमध्ये आपण बघा की इतिहासातल्या आधुनिक भारतावर कुठले प्रश्न विचारले गेले आहेत, राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये बघा की आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल कुठले प्रश्न विचारले गेलेले आहेत, फॉरेस्ट वनसेवेची जी परीक्षा होते तिच्यामध्ये बघा की इतिहासाबद्दलच्या आधुनिक भारताचे इतिहास कुठले प्रश्न विचारले गेले आहेत. आयोग जी जे परीक्षा घेते त्याच्यामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासावर कोणकोणते प्रश्न विचारले गेले आहेत हे जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपला अजून लक्षात येतं की आपल्याला अजून कुठल्या घटकांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आणि अलीकडे मी जसं म्हटलं की भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर एकच प्रश्न आहे, म्हणजे याचा अर्थ की ज्या समांतर चळवळी आहेत, ज्या काही समांतर घटना त्या काळामध्ये घडल्या त्या घटनांवरचे प्रश्न हे जास्त विचारले जातात, समाजसुधारकांवरचे, व्यक्तींवरचे प्रश्न हे जास्त विचारले जातात. म्हणजे जरी आज आपण म्हटलो की 15 प्रश्न हे समाजसुधारकांवर आहेत, 14 प्रश्न, पण ते सोडून इतर ज्या घटकांचं मी ॲनालिसिस केलं आहे त्यातून जरी प्रश्न आपण पाहिले तर ते व्यक्तींवर असतात आणि त्या व्यक्ती मोस्ट ऑफ द ह्या महाराष्ट्राशी रिलेटेड असतात. म्हणजेच काय की महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रांमध्ये ज्या ज्या व्यक्तींचं स्वातंत्र्य मिळेपर्यंत जे जे योगदान होतं त्या योगदानावर आधारित त्या व्यक्तीबद्दलचे प्रश्न हे विचारले जातात. जसं की खाडीलकरांवर प्रश्न होता की गांधी किंवा टिळक यांच्यापैकी कोणाशी त्या व्यक्तीचा संबंध आलेला आहे, किंवा असे बरेच प्रश्न आपल्याला सापडतील. शाहू महाराजांवर सातत्याने प्रश्न येतात, म्हणून या पद्धतीचा अभ्यास आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. दुसरं मी या ठिकाणी माझ्या विद्यार्थी मित्रांना आवर्जून विनंती करेल
की अशा पद्धतीचा सगळा तुमचा अभ्यास झाल्यानंतर इतिहास या विषयाचे जवळपास 1500 ते 2000 प्रश्न प्रॅक्टिस प्रश्न म्हणून सोडवले गेले पाहिजे. ज्यावेळी तुम्ही 1500 2000 प्रश्नांना टच करता त्यावेळी तुम्ही आयोग जे कोणते 15 प्रश्न विचारणार आहेत त्याच्या जवळपास कुठेतरी असतात, आणि म्हणून जेवढी जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिस करतो त्याचा परिणाम हा आपल्या मार्कांमध्ये होत असतो. माझं जे पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास, याच्यामध्ये बऱ्यापैकी आत्तापर्यंत PSI STI ASOच्या पूर्व मुख्य परीक्षेमध्ये जी प्रश्न विचारले गेले आहेत त्याच्याशिवाय त्यांचा जो फोकस एरिया आहे त्याच्यावरचा अभ्यास करून त्या पद्धतीचं सिलेबस मी ॲड केलेला आहे. तर त्याचा देखील तुम्ही नक्कीच उपयोग करून घ्या आणि अधिकाधिक मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळतील या परीक्षेमध्ये अशा शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा एकदा आपण नवीन घटकासह पुन्हा एकदा आपण भेटूयात. धन्यवाद.